हॅलो, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटेज महाविद्यालयात मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. द्वितीय वर्ष कला च्या सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थात इकॉनॉमिक स्पेशल पेपर 1 घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या मर्यादा आजच्या व्याख्यानात आपण बघणार आहोत. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मागील व्याख्यानांमध्ये आपण ज्या बाबींचा आढावा घेतला याची थोडक्यात उजळणी करूया. मागील व्याख्यानात आपण उपयोगिता, त्याचा अर्थ आणि व्याख्या यांचा आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोन याचा अभ्यास केलेला आहे आणि अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोनाची जी गृहीतक आहे याचाही आढावा मागील व्याख्यानांमध्ये आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर मागील लेक्चरला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, त्या नियमाचं विधान आणि विश्लेषण यांचा आढावा घेतलेला आहे आणि आजच्या लेक्चरला आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या ज्या मर्यादा आहेत याचा आढावा घेतलेला आहे. मागील व्याख्यानात आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियमाचं जे विधान आहे याचा आढावा घेतलेला आहे की एखाद्या व्यक्तीने जर क्रमाक्रमाने एखाद्या वस्तूच्या उपभोगात वाढ करत गेला तर त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता क्रमाक्रमाने घटत जाते आणि एकूण उपयोगिता ही वाढत जाते. परंतु सीमांत उपयोगितेच्या घटीचा दर हा वाढता असतो तर एकूण उपयोगितेच्या वाढीचा दर हा घटता असतो याचा आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे. सीमांत उपयोगितेचा नियम हा मागणीच्या नियमाचा एक आधार म्हणून लक्षात घेतला जातो आणि म्हणून या सिद्धांताचा अभ्यास हा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे याचा आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे. आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या ज्या मर्यादा आहेत याचा आढावा घेणार आहोत. आपणास माहिती आहे की हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांताला काही गृहीतकं आहेत, ती गृहीतकं आपण लक्षात घेतली, त्याचबरोबर सिद्धांताचं विश्लेषण केलं, तरी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा काही विशिष्ट वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत जसाशी तसा लागू होत नाही, हा सिद्धांत त्या ठिकाणी कुचकामी ठरतो. तर ही अशी गृहीत परिस्थिती कोणती आहे किंवा हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या मर्यादा कोणत्या आहेत याचा आढावा आपण आता घेणार आहोत. पहिली जी मर्यादा आहे ही म्हणजे सत्सत् विवेक बुद्धी असलेला उपभोक्ता. आता सत्सत् विवेक बुद्धी असलेला व्यक्ती म्हणजे कोण, तर जो व्यक्ती हा सारासार विचार करतो. मागील व्याख्यानात आपण बघितलंय की ज्यावेळी एखादा उपभोक्ता वस्तू खरेदी करतो किंवा वस्तू खरेदीचा निर्णय घेतो किंवा त्या वस्तूचा उपभोग घेतो तर त्यावेळी तो त्या वस्तूला मिळणारी, त्या वस्तूला असणारी किंमत आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता यांची तुलना करतो. त्याला त्या वस्तूपासनं मिळणारी उपयोगिता आणि किंमत यांची तुलना करूनच तो वस्तू खरेदी करण्यासंदर्भातला निर्णय घेत असतो. समजा एखाद्या वस्तूची उपयोगिता ही त्या किमतीपेक्षा अधिक असेल, म्हणजे त्याची किंमत कमी आणि उपयोगिता जर अधिक असेल तर उपभोक्ता ही ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो. परंतु याच्या उलट जर समजा त्या वस्तूची किंमत अधिक आणि उपयोगिता, त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता जर समजा कमी असेल तर निश्चितपणे हा उपभोक्ता त्या वस्तूचा उपभोग थांबवेल किंवा त्याचा खरेदीचा निर्णय घेणार नाही. म्हणजेच सत्सत् विवेक बुद्धी असलेला व्यक्ती या सर्व बाबींचा सारासार विचार करूनच ती वस्तू खरेदी करायची की ती वस्तू खरेदी करण्याची नाही हा निर्णय घेत असतो. परंतु ज्यावेळी आपण व्यवहारामध्ये किंवा तात्विक बाजूने विचार करतो त्यावेळी प्रत्येक उपभोक्ता हा सत्सविवेक बुद्धी असलेला असेलच असं अजिबात नाहीये. बऱ्याचदा एखादा निर्णय घेत असताना आपण भावनांच्या आधारे किंवा भावनांच्या आहारी जाऊन तो निर्णय घेत असतो. मग अशा वेळी आपण त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आणि त्याची किंमत यांची तुलना करत नाही. आणि मग असा ज्यावेळी परिस्थिती असेल, व्यक्तीने सत्सविवेक बुद्धीने जर निर्णय घेतलेला नसेल, तो केवळ फॅशनच्या आहारी किंवा तो केवळ भावनांच्या आहारी किंवा तो प्रदर्शन परिणामाच्या आहारी जाऊन जर समजा त्या वस्तूचा खरेदी किंवा उपभोग घेणार असेल, तर अशा वेळी हा जो घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे तो जसे तसा लागू होणार नाही. ही मर्यादा त्या सिद्धांताची आपल्याला दिसून येते. यानंतर या सिद्धांताची पुढची मर्यादा ती म्हणजे योग्य वेळ.
आता या सिद्धांतात असं गृहित, ज्यावेळी आपण विश्लेषण केलं त्यावेळी असं गृहित धरलंय की उपभोक्ता ज्यावेळी वस्तूचं सेवन करतो तर तो त्यावेळी त्या वस्तूचा सेवन हे क्रमाक्रमाने करत असतो. म्हणजे समजा आपण मागील उदाहरणात सफरचंदाचं उदाहरण घेतलंय आणि जर तो सफरचंदाचं सेवन करणार असेल तर तो सफरचंदाचं सेवन एक सकाळी, एक दुपारी, एक संध्याकाळी किंवा एक दुसऱ्या दिवशी अशा स्वरूपाचं करत नाहीये, तर तो सफरचंदाचं सेवन हा क्रमाक्रमाने त्याच वेळी एकाच वेळी त्या ठिकाणी करत असतो. आता बऱ्याचदा आपणास ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूचं सेवन करतो तर त्यावेळी आपण ते तात्काळ करत नाही, लगेच करत नाही किंवा क्रमाक्रमाने कळत नाही. समजा सफरचंद आपण एकाच वेळी सात सफरचंदाचं सेवन कधी करणार नाही, जे तात्विकदृष्ट्याही बरोबर नाही आणि व्यावहारिकदृष्ट्याही बरोबर नाही आहे. म्हणजेच आपण ज्यावेळी सिद्धांताचं, ज्यावेळी आपल्याला अनुभवास हा सिद्धांत येईल, जेव्हा आपण या सिद्धांता या वस्तूचा उपभोग हा क्रमाक्रमाने आणि सातत्याने करू, जर आपल्या या उपभोगात मध्ये जर जास्तीचा वेळ किंवा गॅप गेला तर हा सिद्धांत आपणास अनुभवास येणार नाही, ही त्याची एक मर्यादा आहे. त्यानंतर पुढची मर्यादा जी आहे ती म्हणजे उपभोक्त्याच्या पसंतीमध्ये बदल होत नाही. आता आपण या नियमात असं गृहित धरतो की उपभोक्त्याची पसंती किंवा आवड निवड किंवा रस यामध्ये अजिबात बदल होत नाही. आता समजा एखादी व्यक्ती अधिक संगीत ऐकू लागली किंवा अधिक वाचन करू लागली किंवा अधिक वाईनचं सेवन करू लागली तर तिला वाचन, संगीत किंवा वाईनची अधिक पसंती, आवड निर्माण होईल आणि त्यामुळे त्या व्यक्तीची जी संगीत वाचन आणि वाईनच्या पुढच्या नगापासनं मिळणारी जी उपयोगिता आहे याच्यामध्ये निश्चितपणे वाढ होईल, म्हणजे सीमांत उपयोगिता निश्चितपणे अधिक होईल, हे यातून स्पष्ट होते. आणि म्हणून हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत लागू होण्यासाठी उपभोक्त्याच्या पसंतीमध्ये बदल होत नाही हे गृहित धरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर पुढची मर्यादा जी आहे ती म्हणजे व्यक्ती सेवन करत असलेला जे एकक आहे हे योग्य असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता आपणा सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळी एखादी वस्तू ही होमोजिनियस आहे असं कधी म्हणतो, तर किंवा एकरूप किंवा समरूप आहे असं कधी म्हणतो, ज्यावेळी त्या वस्तूचं रंग, रूप, चव, आकार, वेष्टन सगळं सारखं आहे. आता आपण ज्यावेळी व्यावहारिक विचार करतो त्यावेळी प्रत्येक वस्तूचं रंग, रूप, चव, आकार, वेष्टन सारखंच असेल असं अजिबात नाही आहे. उदाहरणार्थ आपण जर सफरचंदाचं उदाहरण घेतलं तर एका पेटीतील किंवा एका बॉक्समधील सफरचंदाचे सगळे नग की ज्यांचा रंग, रूप, चव, आकार, वेष्टन सगळं सारखंच असेल असं अजिबात नाही, त्यात किंचित किंवा तसुभर तरी फरक त्या ठिकाणी असू शकेल. आणि ह्या सिद्धांताचं विश्लेषण करताना असं म्हटलेलं आहे की ह्या सिद्धांताचं विश्लेषण करताना जो उपभोग उपभोक्ता त्या वस्तूचा उपभोग घेतोय तर तिचे सर्व नग किंवा तिचा आकार किंवा रंग किंवा रूप, चव हे सगळं सारखं आहे. आता सफरचंदाच्या प्रत्येक नगापासून मिळणारी चव सारखीच असेल असं अजिबात नाही आहे. आणि मग जर समजा त्या उपभोग केला जाणाऱ्या वस्तू किंवा सेवाचा नग जर समजा होमोजिनियस नसेल तर हा सिद्धांत अनुभव येणार नाही, ही त्याची एक महत्वाची मर्यादा यातून स्पष्ट होते. त्यानंतर पुढची जी मर्यादा आहे ती म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असायला हवं. आता हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत ज्यावेळी आपण प्रत्यक्षात अनुभवास घेऊ किंवा अनुभवास येण्यासाठी त्या व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असायला हवं असं गृहित धरलेलं आहे. परंतु उत्पन्नात होणारी जी काही वाढ किंवा घट जी आहे हा ही वाढ किंवा घट हा असलेल्या साधनांचं महत्व लक्षात घेता येईल आणि त्यामुळे त्याच्याकडून उपयोगात न आलेल्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो, म्हणजेच त्या साधनांची सीमांत उपयुक्तता वाढलेली असेल. आणि म्हणून हा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी त्या व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असणं फार गरजेचं आहे. यानंतर या सिद्धांताची पुढची मर्यादा ती म्हणजे फॅशन. आता आपणा सर्वांना माहिती आहे की फॅशनमध्ये दर दिवसाच गणिक त्या ठिकाणी बदल होतोय, फॅशन सातत्याने बदलते आणि उपयोगिता ही फॅशनवर ही त्या ठिकाणी अवलंबून असते. जर समजा आपल्याजवळ असलेल्या कपड्यांची फॅशन जर समजा आली तर त्या कपड्यांच्या पासून मिळणारी जी आपली सीमांत उपयोगिता ही वाढत जाईल. परंतु याच्या उलट समजा आपल्याकडील कपड्यांच्या विरुद्ध फॅशन आली तर त्याच्या जवळील जी कपड्यांची सीमांत उपयोगिता आहे ही आपोआप त्या ठिकाणी कमी होत जाईल. म्हणजे ही एक मर्यादा जी आहे ती मर्यादा फॅशन संदर्भात आहे, कारण फॅशन सातत्याने बदलते
आणि बदलत्या फॅशननुसार त्याची उपयोगिता बदलत जाते आणि म्हणून फॅशन स्थिर असणं हा अनुभवास सिद्धांत अनुभवास येण्यात फॅशनमध्ये कोणताही बदल होत नाही हे आपण याच्या आधीच गृहितकांमध्ये बघितलेलं आहे. परंतु फॅशनमध्ये जर समजा बदल झाला तर हा सिद्धांत अनुभवास येणार नाही. त्यानंतर या सिद्धांताची पुढची मर्यादा ती म्हणजे हा सिद्धांत पैशाला अजिबात लागू होत नाही. आता व्यावहारिक दृष्टीने आपण ज्यावेळी विचार करतो तर त्यावेळी एखाद्या व्यक्तीकडे जर समजा जास्त पैसा आला तर त्या व्यक्तीला अधिक पैसा यावा असंच वाटतं, म्हणजेच त्या पैशाची सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. एखादा व्यक्ती श्रीमंत व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे खूप पैसा आला आणि म्हणून आता त्याला त्या पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी होत जाते असं अजिबात नाही आहे. तर त्याच्या उलट तो अधिक पैसा मिळवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो. ही पैशा संदर्भात ही एक मर्यादा सीमांत उपयोगितेच्या नियमात आहे. त्याच्यानंतर इतर वस्तूंची उपलब्धता. आता वस्तू काही वस्तू त्या ठिकाणी पूरक असतात. उदाहरणार्थ आपण पेट्रोल आणि मोटरसायकल यांचं उदाहरण जर घेतलं तर आता एखाद्या वस्तूची उपयोगिता इतर वस्तूंची उपलब्धता आपल्याकडे आहे की नाही याच्यावरच अवलंबून असते. समजा एखाद्या व्यक्तीकडे मोटरसायकल आहे परंतु त्याच्याकडे जर समजा पेट्रोल नसेल तर त्या मोटरसायकलची उपयोगिता शून्य असेल. परंतु त्याच्याकडे जर समजा पेट्रोलही असेल आणि गाडीही असेल तर त्याची उपयोगिता निश्चितपणे वाढत जाईल हे यातून त्या ठिकाणी स्पष्ट होते. ही मर्यादा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या सिद्धांताची जी पुढची मर्यादा आहे ती म्हणजे दुसऱ्या लोकांच्या साठ्यांमधील बदल. आता हा नियम असं सांगतो की जर आपल्याकडील वस्तूंच्या साठ्यात वाढ झाली की त्या वस्तूची सीमांत उपयोगिता घटत जाते. परंतु काही वेळेस वस्तूच्या आपल्याजवळील साठ्यात झालेल्या बदलामुळे त्याची सीमांत उपयोगिता बदलत नाही तर त्या वस्तूच्या इतर व्यक्तींकडील साठ्यात झालेल्या बदलामुळेच वस्तूच्या सीमांत उपयोगितेत बदल होत राहतो. आता समजा एखाद्या व्यक्तीला दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा छंद असेल आणि असा संग्रह करणाऱ्या प्रतिस्पर्धेला दुर्मिळ नाण्याच्या संग्रहामध्ये घट झाली तर त्याच्या सीमांत उपयोगितेमध्ये निश्चितपणे वाढ होईल. म्हणजे दुसऱ्या लोकांकडे तो साठा कशा स्वरूपाचा आहे याच्यावर सुद्धा तुमची सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी अवलंबून असते. त्यानंतर या सिद्धांताची शेवटची मर्यादा ती म्हणजे दुर्मिळ वस्तूंचा संग्रह. आता काही लोकांना पोस्टाची तिकीटं असेल किंवा दुर्मिळ नाणी असेल किंवा काही दुर्मिळ नोटा असतील तर त्या गोळा करण्याचा छंद असतो आणि ह्या दुर्मिळ वस्तूंच्या वाढणाऱ्या साठ्याबरोबरच त्याची उत्तरोत्तर सीमांत उपयोगिता वाढत जाते कारण ते दुसरे कुणाकडेच नसतात आणि फक्त त्याच व्यक्तीकडे आहे. तो अधिकाधिक त्याची उपयोगिता जर समजा वाढवत गेला जसं आपल्याला गारगोटी संग्रहालय जे सिन्नरला आहे त्याचं उदाहरण देता येईल की तो व्यक्ती सुरुवातीला त्याला छंद होता परंतु जसा त्याच्याकडे तो साठा वाढत गेला तसतसा त्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळायला लागलं आणि त्यामुळे मग त्याची ती उपयोगिता जी आहे ती दुर्मिळ वस्तूंची उपयोगिता गारगोटी जमा करण्याची जी उपयोगिता आहे ती निश्चितपणे वाढत गेली आणि म्हणून हा जो नियम आहे तो नियम ह्या घटता सीमांत उपयोगितेचा नियम दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्यासंदर्भात लागू होत नाही. अशा प्रकारे आपणास हा जो घटता सीमांत उपयोगितेचा नियम आहे की व्यक्तीच्या उपभोगात जसजशी वाढ होत जाईल तसतसा त्याच्या पासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाईल हा सिद्धांत स्पष्ट करता येईल आणि त्याचबरोबर त्याच्या मर्यादांचा आढावा आपण या आजच्या व्याख्यानात घेतलेला आहे. धन्यवाद.